नमस्कार। कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या बाजार समित्यांमध्ये आवक ही सरासरीच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे देशातल्या बाजारात तुरीचे दर काहीसे सुधारले। मागच्या आठवड्यात दरात 100 ते 200 रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती, त्यामुळे बाजारात तुरीला काय दर मिळतोय, तुरीची आवक कशी आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे। पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायला विसरू नका, आणि आमच्या इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा। मागच्या आठवड्यापर्यंत तुरीच्या दरात काहीशी नरमाई दिसत होती, मात्र कमी दरात शेतकऱ्यांनी तुरीची विक्री कमी केल्याचंही दिसलंय। त्यातच तूर डाळीला उठाव मिळाला, त्यामुळे प्रक्रिया प्लांट्स आणि स्टॉकिस्ट यांची खरेदी वाढली आहे, परिणामी दरात सुधारणा दिसून आली आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे। त्यातच आयातदारांनी गेल्या आठवड्याभरात तुरीची विक्री काहीशी हात राखून केली, त्याचाही लाभ देशांतर्गत तुरीला मिळाला आहे। तूर आयात सुरूच असली तरीही मागणी वाढली की दर सुधारतायत आणि आवकही वाढते असं समीकरण सध्या बाजारात दिसून येत आहे। आयात तुरीच्याही दरात आठवड्यात 100 रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती। सुदान तूर सरासरी 6,350 रुपयांना विकली गेली आहे, तर मालावी तुरीला 4,800 ते 4,900 रुपये दर मिळाला आहे। बर्मा इथेही तूर दरात प्रतिटन $20 सुधारणा झाली होती। इथे आयातीच्या तुरीचे दर $810 पोहोचले होते। गेल्या आठवड्यात देशातही तुरीला काहीशी संजीवनी मिळाली आहे। देशभरात तुरीचा सरासरी दर 5,900 ते 6,700 रुपयांच्या दरम्यान राहिला आहे। कर्नाटकात मागच्या आठवड्यातही तूर अवकेत घट दिसून आली आहे, त्यामुळे प्रक्रिया प्लांट्स आणि स्टॉकिस्टची खरेदी जास्त राहिली आहे, त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे। गुलबर्गा बाजारात 6,000 ते 6,400 रुपयांच्या दरम्यान आठवड्यात तुरीचे व्यवहार झाले, तर बीदर इथे 5,800 ते 6,750 रुपये आणि यादगीर बाजारात 5,750 ते 6,400 रुपयांना तुरीचे व्यवहार झालेत। रायचूर येथे तुरीला 5,600 ते 6,500 रुपयांचा दर मिळाला आहे। राज्यात तूर काढणीला वेग आला असला तरीही बाजारात आवक कमीच आहे। अनेक बाजारात आवक सरासरीच्या तुलनेत घटली, त्यामुळे राज्यातल्या बाजारात तूर दरात 250 रुपयांपर्यंत सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे। लातूर बाजारात तुरीचे व्यवहार 6,100 ते 6,500 रुपयांना झालेत। अकोला बाजारात तुरीला 5,600 ते 6,700 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे, तर सर्वसाधारण दर होता 6,200 रुपयांचा। नागपूरमध्येही 6,000 ते 6,450 रुपयानं तुरीची खरेदी झाली आहे। येणाऱ्या काळात बाजारात तुरीची आवक कमी राहते यावरही दर अवलंबून असल्याचं जाणकारांनी सांगितलंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री करावी असं आवाहनही जाणकारांनी केलंय। आपल्यासाठी ही कॉपी लिहिली आहे आमचे सहकारी अनिल जाधव यांनी। आपल्या भागात तुरीचे काय दर आहेत आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा। यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।